उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक असे दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर महाराष्ट्रातून शरद पवार यांनी दोन खासदार निवडून आणल्यानंतर पवार गटाची ताकद तिथं वाढल्याचा परिणाम दिसून येतोय. स्थानिक राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीला अनुकूल असल्याने पवार गटात जाण्याचा अजित पवार गटातल्या एका आमदाराचा निर्णय जवळपास निश्चित मानला जातोय. तर दुसरीकडे काँग्रेसचा आमदार पक्षात नाराज असल्यानं शरद पवार गटात जाणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. बरेच सहकारी सोडून गेले, त्यांनी वेगळा निर्णय घेतला. आता या निर्णयानंतर किती लोक परत येतील असं वाटतं? मला असं वाटतं प्रत्येक ही लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. आणि एखाद्याने निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या. आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते की देश में टॅलेंट की कमी आहे.